महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिकेत अंधा कारोबार चालू आहे आणि या ठिकाणी जे शासनाकडून आलेले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती 5 एप्रिलला सन्मान्य मंत्री महोदय आरोग्य विभागाचे मंत्री महोदयाने एक आदेश काढलेला होता की न्यूरोजन हॉस्पिटलच्या संदर्भात आलोक शर्मा जे डॉक्टर आहेत त्यांनी काहीतरी अपील शासनामध्ये केली होती आणि त्याच्यावरती त्याने जो निकाल लावलेला होता त्यात असं निष्पन्न झालेलं की ते जे कारवाई करण्याची अयोग्य कारवाई आहे अशा आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्याने ते ठरवलेलं होतं आणि त्या आदेशानुसार त्या ठिकाणी जे अधिकारी वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेकडे आहेत त्यांच्या जो प्रस्ताव इथे आलेले आहेत तो रद्द करण्यात यावा असा आदेशित केला असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन किंवा आयुक्त महोदयाने कुठल्याच प्रकारचं आतापर्यंत पाऊल उचललेलं नाही. ह्याच्यामध्ये नक्की ह्याच्यातून एक कुठल्या तरी गोष्टीचा स्मेल येतोय असं वाटतं. कारण काय, गेल्या अनेक दिवसापासून फक्त एक न्यूरोजन हॉस्पिटल तर राज्य शासनाकडे गेला, परंतु मी स्वतः ह्या गोष्टीवरती अनेक ठिकाणी आरोप केलेले आहेत की अनेक हॉस्पिटल्सना अंडर टेबल परमिशन देण्यात आलेलं आहे. हॉस्पिटलची आम्ही चित्रफिती दाखवलेली होती, परंतु त्या ठिकाणीपर्यंत या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई केली नाही आणि मुळात आयुक्त साहेबांनी त्यांच्यावर कुठली कारवाई केलेली नाही. महत्त्वाचं आहे की या सर्व गोष्टी होत असताना दिवसभर लोकांना गरज असते आरोग्य विभागावर. आज एवढी वाईट परिस्थिती आहे, आपल्याकडे सुपर स्पेशालिटीच्या नावाखाली कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी अवेलेबिलिटी नाही. आपल्याकडे MD न्यूरोजन असतील किंवा न्यूरोफिजिशियन असतील, गेस्ट्रॉलॉजिस्ट असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील, असे जे तज्ज्ञ आहेत ते कुठल्याच प्रकारचे डॉक्टर्स नाहीत. आपल्याकडे ICU युनिट आहे, ट्रॉमा युनिट आहे, परंतु डॉक्टर नसल्यामुळे आज नाहक नवी मुंबईकरांना इथून म्हणजे जे हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल, ठाणा सिव्हिल असेल, या ठिकाणी जाणं भाग पडतं. या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आणि हे दिवसभर जे अधिकारी आहेत ते गायब असतात. संध्याकाळी 6 वाजता आल्यानंतर ते अधिकारी महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मुख्यालय येऊन बसतात. 7 ते 9 असं कुठलं कारोबार चालतो यांचा? याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी अंधार पडल्यावर जे कार्यक्रम चालत आहेत ते सगळे आपल्या महापालिकेत या अधिकारी करतायत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे मला समजतच नाही. या ठिकाणी आज पूर्ण पारदर्शक शासन चालतंय असं म्हणतात, परंतु एका मंत्र्यांनी आदेशित केल्यानंतर सुद्धा तो एवढ्या ठामपणे आणि रोज रात आताही त्यांची तीच परिस्थिती की संध्याकाळी 6 नंतर येते. म्हणजे त्यांनी त्या जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय आहेत त्यांच्या आदेशाला केराची टोपरी दाखवलेली आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. अशा संबंधित अधिकाऱ्यांची इन्क्वायरी व्हावी, त्यांना निलंबित फक्त रद्द नाही करता त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं मला वाटतं. प्रशासनाच्या विभागाने लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रस्ताव बनवणं फार गरजेचं होतं आणि सर्वात महत्वाचं आहे की आदेश असा असतो की महानगरपालिकेकडे एखादा अधिकारी त्या पदासाठी पात्र असेल तर आपल्याला शासनाकडनं अधिकारी मागवायची काही गरज नसते. आणि मला वाटतं आपल्या महापालिकेमध्ये तसे तत्सम आणि त्या पदाला पात्र असणारे अधिकारी ऑलरेडी आहेत, तर त्यांना त्वरित त्यांना आदेशित करावं आणि त्यांना ती पदं द्यावी. कारण हे जर असे बाहेरचे जर येऊन लोक जर चांगलं काम करत असतील तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करू, परंतु या सगळ्या गोष्टीला एखाद्या मंत्री महोदयाने तिथे आक्षेप केलाय. लेखी पत्र 5 एप्रिलला आपल्या आयुक्त साहेबांना आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी आतापर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही, तर याची इन्क्वायरी होणं फार गरजेचं आहे.